त्र्यंबकेश्वरला श्रावण सोमवारी प्रदक्षिणेसाठी मोठी गर्दी होते, परंतु यंदा प्रदक्षिणेला परवानगी नाही। कुशावर्तावर प्रदक्षिणेपासून सुरुवात होते, कुशावर्तावरही बंदी असल्यामुळे कुशावर्त सुने सुने दिसत आहे। त्र्यंबक प्रशासनाने यंदाची ब्रह्मगिरी प्रदक्षिणा फेरी रद्द केली असून त्यामुळे त्र्यंबकेश्वरला यंदा भाविकांची वर्दळ दिसून आली नाही। दुकाने बंद तर अनेक ठिकाणी फुलबाजारही बंद दिसून आला। त्याचप्रमाणे ज्या ठिकाणाहून ही प्रदक्षिणा फेरी जाते ते प्रयाग तीर्थ देखील आज सुने सुने दिसून येत होते।